नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण पशुपालन करत असताना आपल्याकडे असणारी गाय म्हैस अचानक आजारी पडते, तिला ताप येतो, ती खुराक खात नाही, वैरण खात नाही, किंवा एखाद्या वेळी अचानक पायाला सूज येते, पाय लंगडते, रवंथ करणे बंद करते, किंवा आपल्या जनावराला जखम एखाद्या वेळी झाली असेल आणि त्या जखमेतून ब्लडिंग होत असेल, अशा प्रकारच्या समस्या आपल्याला येतात। मग आपण आपल्याकडे जे डॉक्टर येतात, वेटरनरी डॉक्टर, त्यांना फोन करतो की माझी गाय आजारी आहे किंवा माझ्या गायीला एखादी जखम झाली आणि ब्लडिंग होत आहे, तुम्ही लवकर या। तर त्यावेळेस तुमचे डॉक्टर काही कारणास्तव येऊ शकत नाहीत, ते एमर्जन्सी एखाद्या केसमध्ये जर असतील तर ते येऊ शकत नाहीत व ते सांगतात की मी आज येऊ शकत नाही, उद्या येतो। मग अशा वेळेस आपल्याकडे प्राथमिक उपाय म्हणून कोणत्या गोळ्या असल्या पाहिजेत, त्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा, म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। पशुपालक मित्रांनो, आपल्या गोठ्यात आजच्या व्हिडिओमधील गोळ्या आपण ज्या ठेवणार आहोत ते अत्यंत फायद्याचे आहेत आणि त्यातील सुरुवातीची गोळी म्हणजे प्रोविसॅक बोलस। मित्रांनो, ही गोळी आपल्या गोठ्यात ठेवण्याचे कारण म्हणजे आपल्या जनावराची जी पचनक्रिया असते ती बिघडते, त्यामुळे आपली गाय म्हैस ही पातळ शेण टाकते आणि जनावराचे शेण हे जास्त पातळ पाण्यासारखे जर होत असेल तर ते लगेच कमजोर होते, आजारी पडते, हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही। आणि अपचन झाल्यामुळे जनावराचे पोट फुगणे, रवंथ कमी होणे आणि त्याच्यामुळे दूध कमी येणे अशा घटना घडतात। आणि हे जे अपचनाचा त्रास आहे ते होण्याचे कारण म्हणजे वैरणीमध्ये अचानकपणे बदल होणे, खुराक आज वेगळ्या कंपनीचं पशुआहार देणे, उद्या दुसऱ्या कंपनीचं पशुआहार देणे, यामुळे सुद्धा अपचनाचा त्रास आपल्या जनावराला होतो हे आपल्या लक्षात येत नाही। ज्यावेळेस दूध कमी येईल त्यावेळेसच लक्षात येते। आणि समजा आपण वैरण, आपली जी वैरण आहे हिरवी जास्त प्रमाणात हिरवी जर दिली तरीसुद्धा आपल्या जनावराची पचनक्रिया बिघडते। आणि यासाठी आपल्या जनावराला अपचनाचा त्रास होतो, त्यामुळे हे एकदम पाण्यासारखं शेण टाकतात। मग अशा कंडिशनमध्ये या प्रोविसॅक गोळ्या जर आपण सकाळी दोन संध्याकाळी दोन जर असे दिले तीन दिवस तर तिची पचनक्रिया व्यवस्थित होते आणि आपली गाय रवण चांगल्या प्रकारे करते आणि आपली दूधही व्यवस्थित देते। म्हणून आपल्या फार्मवर, आपल्या गोठ्यावर या प्रोविसॅक गोळ्या या कायम असणे गरजेचे आहे। दुसऱ्या गोळ्या कोणत्या आपण ठेवायचे ते बघू। आपल्या गोठ्यातील जनावराला ताप आला, ताप आल्यावर कुठली गोळी ठेवायची, किंवा पायाला किंवा मांडीला सूज आली असेल किंवा एखाद्या जनावराला मुक्का मार लागला असेल आणि त्या जनावराला त्या ठिकाणी खूप वेदना होत असतील, त्या कमी करण्यासाठी, ताप कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी सिराकाईन प्लस नावाच्या ज्या गोळ्या आहेत त्या आपण वापरायच्या आणि ह्या सिराकाईन प्लसच का वापरायच्या, कारण मार्केटमध्ये भरपूर आहेत वेदनाशामक, पण या सिराकाईन प्लस वापरायचे कारण म्हणजे आपली गाय किंवा म्हैस प्रेग्नंट असो किंवा नसो या दोन्हीमध्ये ह्या गोळ्या चालतात। काही काही पॅरासिटेमॉल जे गोळ्या असते ते फक्त प्रेग्नंट नसणाऱ्या जनावरावर चालतात, तर ही सिराकाईन प्लस या गोळ्या प्रेग्नंट असो किंवा नसो या दोन्हीच फायद्याच्या ठरतात। आणि याचा डोसचा जर विचार केला तर सकाळी दोन व संध्याकाळी दोन असे दोन दिवस द्यावे, याचा रिझल्ट खूप चांगला आहे। म्हणून सिराकाईन प्लस गोळ्या आपल्याकडे असणे आवश्यक आहे। मित्रांनो, पुढची जी गोळी आपण ठेवायची आहे आपल्याकडे ती आहे स्टिप्लॉन ही गोळी। मित्रांनो, स्टिप्लॉनच्या गोळ्या आपल्याकडे असणे खूपच आवश्यक आहे। त्याचे कारण म्हणजे समजा
आपल्या गोठ्यातील जनावराला अचानकपणे एखादी इंजुरी झाली, एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा एखादी इंजुरी झाली आणि त्यामधून खूपच असा रक्तस्राव होत असेल, तो थांबत नसेल आणि आपले डॉक्टर ॲवेलेबल नसतील, तर स्टेप्लॉन गोळ्या त्या जनावराला द्या, कसलाही रक्तस्राव लगेच थांबेल. शिंगाची जखम असेल, शिंगामधून ब्लडिंग होत असेल, मांडीची जखम असेल किंवा नखेतून ब्लडिंग होत असेल, कसल्याही प्रकारचा रक्तस्राव या गोळ्याने थांबतो. आणि याचा डोस हा सकाळी 2 व संध्याकाळी 2 असा आहे. जर जास्तच ब्लडिंग होत असेल तर एका वेळेस 4 गोळ्यासुद्धा आपण देऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे या गोळ्यासुद्धा आपल्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. पशुपालक मित्रांनो, आपल्या फार्मवर ज्या गोळ्या आपण ठेवणार आहोत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोळी म्हणजे फेंटास्त्री गोळी ही आहे. याचे कारण म्हणजे आपल्या गोठ्यात गाभण जनावरे असतात, दुधाची जनावरे असतात, लहान कालवडीही असतात आणि यांच्या डिवर्मिंगच्या वेळेस आपल्या लक्षात येत नाही की गाभण जनावराला कोणती गोळी द्यावी व दुधाच्या गायींना कोणती गोळी द्यावी. यासाठी या दोन्हीमध्ये काम करणारी व चांगला रिझल्ट असणारी जंताची गोळी म्हणजे फेंटास्त्री ही गोळी आहे. कारण जनावराच्या पोटातील जंत मारल्याशिवाय ती दूध तर व्यवस्थित देणार नाही आणि तिची तब्येतही व्यवस्थित राहणार नाही, अशक्त होईल आणि दिसायलाही विद्रूप दिसतात जंत जर असतील तर. म्हणून ही गोळी आपल्या फार्मवर कायम असली पाहिजे. आणि याचा डोसचा जर विचार केला तर आणि ही गोळी कधी द्यायची ती तुम्हाला सांगतो की उपाशीपोटी मोठ्या जनावराला, ही अनुशपोटी मोठ्या म्हणजे साधारण 400 ते 450 किलो वजनाच्या 500 किलो वजनाच्या जनावरांनाही 1.5 गोळी द्यायची, म्हणजे 1.5. आणि 300 किलोच्या आसपासच्या जनावराला 1 गोळी द्यायची. अशा प्रकारचा डोस आहे मित्रांनो. पशुपालक दोस्तांनो, आपली गाय विल्यानंतर तिचा झार किंवा वार हा पूर्णपणे पडला नसेल किंवा गायीच्या गर्भाशयात थोडे इन्फेक्शन असेल तर आपल्याकडे युट्रोवेट या गोळ्या असणे आवश्यक आहे. कारण काय होते की गाय विल्यानंतर वार पडलेला नसेल आणि आपण आपल्या डॉक्टरांना बोलवून वार काढून घेतो पण गर्भाशय पूर्णपणे साफ झालेले नसते आणि प्रत्येक वेळेस डॉक्टरांना बोलवून गर्भपिशवीत औषध सोडणे, कोटा साफ करून घेणे हे आपल्याला परवडत नाही. म्हणून आपल्या गोठ्यात या युट्रोवेट गोळ्या कायम असाव्या. समजा आपली गाय माझावर येते पण सारखीच उलटते आणि सारखेच तिला भरवतात आणि परत माझावर येते, तर अशा वेळेस अशा ज्या केसेस आहेत त्या अनेक गोठ्यांवर बघायला मिळतात. मग अशा वेळेस जर या युट्रोवेट गोळ्या दररोज 10 याप्रमाणे 20 दिवस जर दिल्या तर त्या गायीचे पूर्णपणे गर्भाशय हे क्लीन होते आणि आपली गाय माझावर आल्यानंतर पहिल्या शॉटला गाभून लागते. म्हणून या ज्या गोळ्या आहेत युट्रोवेटच्या ते आपल्या फार्मवर असणे अत्यंत गरजेचे आहे. पशुपालक मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये ज्या गोळ्या सांगितल्या आहेत याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, पण तुम्ही या गोळ्या वापरण्याच्या अगोदर म्हणजे वापर करण्याअगोदर तुमच्याकडे जे डॉक्टर येतात त्यांचा सल्ला घ्या आणि मगच याचा वापर करा. मला खात्री आहे की या गोळ्या तुम्ही तुमच्या गोठ्यावर ठेवल्या तर तुमच्या गोठ्यात डॉक्टराची विजिट फारच कमी होईल आणि तुमचा गोठा वेळीत उपाय केल्यामुळे जास्त नुकसानी जाणार नाही, फायदा जास्तीत जास्त होईल आणि तुमच्याकडे असणाऱ्या गायी या तंदुरुस्त राहतील. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला 1 लाईक द्या व हा व्हिडिओ होता होईल तेवढे जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे त्यांनाही हा व्हिडिओ बघून त्यांचाही फायदा होईल. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंद रहा, धन्यवाद.